दुकानदारी बोलतायत पाहूयात. या दोघांशीही माझं प्राथमिक बोलणं झालं. ताई छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा नाराजी दिसून आलेली आहे. सुनेत्रा पवार या राज्यसभेचा उमेदवारी अर्ज करत आहेत, मात्र छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली. भुजबळ साहेब तसे स्पष्ट वक्ते आहेत आणि ते फार हातचं राखून बोलणाऱ्यांपैकी नाहीत, त्यामुळे स्वाभाविक आहे की एखाद्या नेत्याने, कारण जर लोकसभेला एखाद्या उमेदवाराला संधी दिलेली असेल आणि लोकसभेमध्ये जर तो उमेदवार पराभूत झाला असेल तर बऱ्याचदा अशा उमेदवाराला पुन्हा संधी देण्यापेक्षा एका वेगळ्या उमेदवाराला संधी देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र लोकसभेचाच पराभूत उमेदवार पुन्हा राज्यसभेला, तर मग इतर लोकांनी काय करायचं हा एक प्रश्न निर्माण होतोच होतो. आणि मला वाटतं याच मुद्द्यावर काहीतरी त्यांच्या बैठकीत सुद्धा चर्चा झाली किंवा काही लोकांनी शंका उपस्थित केली, पण तरीही हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे, त्यामुळे आपण त्यावर काही फार भाष्य करणं उचित नाही. ठाकरे गटावरती किंवा ठाकरे परिवारावरती नेहमीच घराणेशाही म्हणून टीका केली जाते, आता हे पण असंच लक्षण आहे का घराणेशाही? लक्षात घ्या, ठाकरे घराण्यावरती अशी टीका करणं अत्यंत अनाठायी असेल, कारण यात कुठलीही पदं त्यांनी स्वतःकडे ठेवलेली नव्हती. सन्माननीय आदित्य ठाकरे हे स्वतःचं इलेक्ट्रल मेरिट त्यांनी सिद्ध केलं होतं आणि इलेक्ट्रल मेरिट सिद्ध करून ते लोकांमधून निवडून आलेले. त्यानंतर 2.5 वर्ष त्यांनी मंत्रिपदावर राहून मुंबई आणि महाराष्ट्र आणि एकूण पर्यटन खात्यामध्ये जी भरीव कामगिरी केलेली आहे ती कामगिरी बघता त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलेला आहे, त्यामुळे मला नाही वाटत की हा आरोप तितकासा खरा ठरतो. नाही, पण काय आहे माहिती आहे का, त्यांनी आरोप काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे. कारण मला असं वाटतं की त्यांच्या प्रत्येक आरोपांना आणि प्रश्नांना जर आम्ही उत्तरं देत बसलो तर आम्ही आमचं काम कधी करायचं, त्यामुळे त्यावर आम्ही फार लक्ष देत नाही. उलट आत्ता भाजपाने दिलेल्या ज्या उमेदवाऱ्या आहेत त्या जवळपास 33% उमेदवाऱ्या या घराणेशाहीवरच आधारलेल्या उमेदवाऱ्या आहेत. काही राज ठाकरे असं म्हणतात की उद्धव ठाकरेंना मराठी माणसाचं मतदान नाही आणि उद्धव ठाकरेंवरती जनतेचा